भारतातील चित्रपट सृष्टीचा उगवता सूर्य म्हणजेच गुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 मध्ये झाला. त्यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. 1910 मध्ये द लाईफ ऑफ क्राइस्ट हा अर्ध्या तासाचा मुकपट त्यांनी पाहिला आणि भारतातही चित्रपट निर्मितीचे स्वप्न त्यांनी थोड्याशी बाळगले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते थेट लंडनला पोहोचले. तिथे रात्रंदिवस मेहनत करून चित्रपट निर्मितीची कला त्यांनी आत्मसात केली. अपार कष्टानंतर 3 मे 1913 रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मुकपट तयार केला. तेव्हापासून भारतात चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली. यामुळे दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते. त्यांनी त्यांच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 95 चित्रपट तर जवळपास 25 लघुपट बनवले. 16 फेब्रुवारी 1944 मध्ये दादासाहेब फाळके यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी 1969 मध्ये भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार या मानाच्या पुरस्काराची घोषणा केली. अशा या चित्रपट सृष्टीच्या जनकाला त्रिवार मुजरा.